ही आहे आपली संपत्ती एसटी महामंडळामध्ये लागून काम करण्याची. जेव्हा एसटीत नाही लागलो तेव्हा पगारी होते बघा. एसटीत नाही लागलो 2003-2004 पगार किती होती बघा. आता लाईव्ह इकडे दाखव ग जरा दिसते. पगारी अशा होत्या आता हातातनी पगार आली बघा. कटून 36 ते 3 रुपये कटली, 11 ते 700 हे 5 रुपये आले. आणि ती किती सालची होई पण हे आहे पगार. बघा निव्वळ देय रक्कम 4,047.55 रुपये. हातात किती आली 2570 रुपये. हे आहे आमची जीवनाची कमाई. आणि साहेब सांगतात एस टी महामंडळ घाट्यात आहे घाट्यात आहे. अरे आमचा घाटा किती झाला. निव्वळ देय रक्कम 3,413 रुपये. कार्यकारी महिना त्याच्यात वर टाईम धरून वर टाईम हातीखाली 1,350 रुपयाचं काम केलं. 1,350 रुपयाचं 10 रुपये तासाप्रमाणे आम्हाला ओटी मिळत होता 10 रुपये तास. आज एवढे वर्ष झाले जीवनातनी आणि आता सगळे पार्ट दुकान आले शरीरातले. आणि मुख्यमंत्री म्हणतात पगार देता येत नाही, परिवहन मंत्री म्हणतात पगार देता येत नाही. काय करायचं आता आम्ही हे कागदातनी काय जाळून घ्यायचं आहे काय आम्हाला. नुसते कागदच गोळा करून ठेवलेले आहे. पैसे तर नाहीच आहे याच्यातनी, फक्त कागदच आहे आमच्यापाशी. बस हे पूर्ण लागलं तेव्हापासूनच्या पगार शिल्पी आहेत. 2,000-2,500 रुपयाच्या हिशोबे पगार घेतलेली नाही. 1,800 कोण्या महिन्यातनी 2,000 कोण्या महिन्यात 2,200 आणि 100-100 तास ओवर टाईम करून घेतला आमच्याकडून. 100-100 तास, एका तासाला 10 रुपये तास. साहेब लोकांची जबरदस्ती, नाही गेलं तर कारवाई करतो, असं करतो, ते करतो, हे करतो. हे बघा हे पगारी हे दाखवा लोकांना. 2570 रुपये पगार आहे. 2570 रुपये 25,000 नाही आहे हे 2570 रुपये पगार. हे सगळं काटकूट करून आमच्या हातात एवढी आली. पूर्ण पगार आमची आली 3,998 रुपये देत होते वर्षाचं. हे 2005 पगार स्लिप आहे माय बाप. 2005 पगार स्लिप आहे ही. सगळ्या पगार स्लिप आहे माझ्याकडे बघा आत्तापर्यंत लागलेल्या. 60 रुपये घरभाडे, 3 रुपये महागाई भत्ता, 1,600 रुपये घरभाडं, 1,600 रुपयात जेवण येत नाही.